चल आता मामान ते कुठे गेले, चल चल इकडे। आज सँडी आणि सँडीची आत्तू निघाली आहे संस्कृती हॉटेलला ना। सँडी हॉटेल संस्कृतीला निघालो आहे। नेमकं तिथं कसं जेवण आहे, संस्कृती हॉटेल म्हणजे काय आहे ते आपण तिथं गेल्यानंतरच बघू आणि तेव्हाच आपल्याला लक्षात येईल। तर आपण सगळ्यांनी सुद्धा पूर्ण व्लॉग बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करा। फायनली आम्ही पोहोचलो आहे हॉटेल संस्कृतीला आणि हे हॉटेल आहे त्र्यंबक रोड, नाशिक ते त्र्यंबक रोडला आणि एकदम रोडच्या साईडलाच आहे। आणि या ठिकाणी भरपूर गर्दी आहे। आज सॅटरडे संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि देवाचं स्थळ आणि सिटी असं सेंटरला हे हॉटेल आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे या ठिकाणी। आणि आम्हीसुद्धा सहज म्हणून जाऊया असं म्हणून आलो का नेमकं हॉटेल संस्कृती कसं आहे। तर हे असं आहे हॉटेल संस्कृती। हॉटेल म्हणजेच एक हॉटेलसारखंच व्यवस्थित, म्हणजे जसं हॉटेल असतं तसं नाही, तर ह्यांची मांडणी थोडी वेगळ्या पद्धतीची आहे। या ठिकाणी त्यांनी एक आपलं गाव म्हणून दाखवलेलं आहे आणि एका गावात काय काय असू शकतं, आपले जुने गावं त्याच्यामध्ये हरेक गोष्टी असतात, तर ते गाव कशा प्रकारचं असतं हे आपल्याला हॉटेल संस्कृतीमध्ये बघायला मिळते। ते आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल। चला बसून घ्या। हे असं सुंदर असं छोटं छोटं बसण्यासाठी त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे। तिथं टेबल ठेवलेले आणि इतर हॉटेलप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा व्हेज आणि नॉनव्हेजची सेपरेट सोय आहे बसायला। ह्या ठिकाणी एक आजी आहेत, त्या इथं भाकर करतात। आणि जुन्या काळी आपल्या खेडेगावात कशी भांडी असतात सगळ्या प्रकारची, पितळीची तांब्याची, ते सगळं दाखवलेलं आहेत। आणि गावात असणाऱ्या सगळ्या वस्तू कशा असायच्या किंवा कशा असतात ते सगळं ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। प्रत्येक गावामध्ये एक मंदिर असतं, तसंच या ठिकाणी सुद्धा आपलं गाव म्हणून दाखवले, त्या ठिकाणी एक मंदिर दाखवलेले, तिथं गणपती देवबाप्पाची मूर्ती ठेवलेली त्यांनी।
बघितलं ना तुम्ही काय काय आहे ते? इथं लोहार आहे, सुतार आहे, कुंभार आहे, मुंशी आहे, त्याच्यानंतर ज्योतिषी आहेत. असं जे गावात अपेक्षित आहे आपल्याला, ज्या ज्या गोष्टीची, ज्या ज्या वस्तूची आपल्याला गावात गरज असते, ते सगळं हॉटेल संस्कृतीने इथं चित्रित केलेलं आहे, तो देखावा तयार केलेला आहे. आणि बॅक साईडला त्यांचं मोठं लॉन आहे, तिथं आपण मोठे मोठे कार्यक्रमसुद्धा ठेवू शकतो. लग्न असेल, साखरपुडा असेल, मुलाचं बारसं असेल, असे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रमही इथं ठेवले जातात. या ठिकाणी शेतीसुद्धा दाखवलेली आहे आणि शेतीसाठी लागणारे अवजारं तिथं ठेवलेली आहेत, तीसुद्धा आपण बघू शकतो. हॉटेल संस्कृती म्हणजे थोडंसं वेगळं आहे, म्हणजे आपल्या मुलांना, आपण जे खेड्यावर वावरलेले, वाढले, मोठे झाले, त्यांना माहिती आहे शेतामध्ये काय वापरलं जातं, कसं असतं काय. पण जे मुलं जन्मतः सिटीमध्ये, त्यांना माहीत नसेल, तर हॉटेल संस्कृतीला व्हिजिट केल्यानंतर त्यांना आपण त्या वस्तू दाखवू शकतो आणि त्यांनासुद्धा लक्षात येईल का हो शेतीमध्ये असं वापरलं जातं, किंवा गावामध्ये अशा अशा वस्तू असतात, हे मुलांनासुद्धा लक्षात येईल. आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्ही इथं जेवण केलेलं आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथं आहे. म्हणजे आपण एका हॉटेलमध्ये आलो आहे असं न वाटता आपण एखाद्या पर्यटन ठिकाणी आलेलो आहे आणि एक आपली छोटीशी सहल, पिकनिक अशी होऊन जाते आपल्या फॅमिलीची. तर मी आशा करते हा व्लॉग आपल्यांना नक्की आवडेल आणि आपण पूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी धन्यवाद करते. आणि परत याचा सेकंड पार्ट आपल्याला लवकरच बघायला मिळेल. जेवण झाल्यानंतर, हॉटेल संस्कृतीमधून निघाल्यानंतर आम्ही एका सुंदर अशा ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि ते आपल्यासोबत शेअर करायला मला नक्कीच आवडेल. तर पुढच्या व्हिडिओची वाट नक्की बघा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.